धामणगाव यवतमाळ मार्गावरील बेमळा फाटा येथे अपंग व्यक्तीकरिता असलेले गाडीने समोर जात असलेल्या दुचकीला मागून धडक दिली या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहे रुद्रेश्वर देवतळे वय पन्नास राहणार मेंढला व वकुबाई नगराडे वय पासष्ट राहणार मेंढला असे जखमी झालेल्यांची नाव आहे हा अपघात आज दिनांक तीस मार्चला चार वाजताच्या सुमारास घडला धामणगावकडून मेंढला येथे जात असताना हा अपघात झाला आहे बावडगावकडे जात असताना एम एच सत्तावीस सी क्यू त्रेपन्न एक्कावन्न या अपंग व्यक्तीच्या गाडीने एम एच एकोणतीस यल एकोणीस एकोणीस झिरो एक या दुचाकीला धडक दिली रुद्रेश्वर देवतडे यांची तब्येत गंभीर असल्यामुळे त्यांना यवतमाळ येथील वसंतराव वैद्यकीय महाविद्यालय येथे हलवण्यात आले आहे